येवला शहरासह ग्रामीण भागातील सुवासिनी महिलांनी वट पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली। 3 जून रोजी मोठ्या उत्साहात वट पौर्णिमा साजरी करण्यात आली। विवाहित महिलांनी श्रृंगार करून वट वृक्षाची पूजा केली। हिंदू धर्मामध्ये वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा ही प्राचीन काळापासून चालत आली। वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वट वृक्षाच्या पूजेला विशेष असं महत्त्व दिलं जातं। धार्मिक कथांनुसार सावित्रीने पती सत्यवानाला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली। 7 जन्म मला हाच पती मिळावा, त्यानंतर यमराज प्रसन्न झाले आणि तिला पुन्हा सत्यवान हा पती मिळाला, अशी एक आख्यायिका सांगितले जाते। या अनुषंगाने येवला तालुक्यातील ग्रामीण भागातील विवाहित स्त्रियांनी देखील वट सावित्री पौर्णिमा साजरी करत एकमेकींना हळदी कुंकू देऊन अखंड सौभाग्याचं दान मागितलंय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला।